नावडे गावात असलेल्या स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीचं लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी त्यांनी या स्मशानभूमीतील इतरही कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. नावडे येथे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून तेथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना पाण्याची समस्या उद्भवत होती. या संदर्भात भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश खानेवकर यांनी माजी सभागृहनेते परेश ठाकूर तसंच महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून नावडे येथील स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने 1,90,000 रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीचं लोकार्पण माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते सुरेश खानेवकर, रामबुवा खुटारकर, विशाल खानावकर, भालचंद्र खानावकर, भूपेश खानावकर, मंगेश खानावकर, प्रताप चव्हाण, राजेश पाटील, आनंद सोनावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी युवा नेते दिनेश खानावकर यांनी स्मशानभूमीतील इतर कामांची माहिती माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांना दिली. परेश ठाकूर यांनी ही कामे लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचं सांगत खानावकर यांच्या कार्याचं कौतुक केलं. नावडेगाव हा अतिशय प्राचीन आणि ह्या पनवेल तालुक्यामधील अतिशय महत्त्वाचं मोठं असं गाव, एक मोठं असं व्यापारी केंद्र आणि या गावाची लोकसंख्या ही गेले दिवसेदिवस ही वाढत चाललेली आहे आणि अशा याच्यामध्ये येथील स्मशानभूमीमध्ये इथे पाण्याची टाकी ही या इथे अस्तित्व असणं हे अत्यंत आवश्यक असल्यामुळे या इथे वारंवार अनेक काळापासून पाण्याची टाकणीची मागणी ही होत होती आणि म्हणून दिनेश खानावकर यांनी केलेल्या प्रयत्नातून इथं पाण्याच्या टाकीचं काम हे झालेलं आहे आणि याच्यामुळे या स्मशानभूमीमध्ये असलेली पाण्याची आवश्यकता ही पूर्ण होऊ शकेल असं मला इथं वाटतं. नक्कीच दिनेश खानावकर यांनी केलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं इथं मी अभिनंदन करतो आणि या पाण्याच्या टाकीच्या बरोबरच स्मशानभूमीची इतर कामंसुद्धा व्हावीत या प्रकारे अशी मागणी ही त्यांनी इथं केली आहेत. लवकरच ती पूर्ण व्हावीत याच्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडे आम्ही इथं त्याच्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत आणि कामं ही पूर्ण करून घेणार आहोत. धन्यवाद.